समजा आपण जंगलामध्ये आहात आपल्याला थंडी वाजत आहे अग्नी पेटवून शेकण्यासाठी वाळलेली लाकडे सुद्धा आपण जमा केलेली आहेत परंतु काड्यापेटी नाही किंवा लाईटर जवळ नाही तुम्हाला मॅन वर्सेस वाईल्डचा हिरो एडवर्ड मिशेल जसा लाकडावरती लाकूड घासून अग्नी निर्माण करतो तसे करायला सांगितले तर तासभर वेळ लागेल आणि अग्नी निर्माणच होईल याची खात्री देता येणार नाही याउलट काड्यापेटीमधील काडी घासून अग्नी निर्माण करायला सांगितले तर अग्नी निर्माण होण्याची शक्यता वाढेल एका एक मिनटाच्या आतमध्ये निर्माण होईल परंतु यासाठी नियम आहेत काडेपेटीवरती काडी घासायला हवी काड्यापेठीवरती काडी न घासता काही निर्माण होणार नाही काडीचा ना ना कोण घर्षण होणाऱ्या पृष्ठभागाच्या बरोबर विशिष्ट खोनामध्येच ती काडी घासायला हवी काडेपिटी आणि काडी घासायचा पृष्ठभाग ओला नको या दोन्हीही वेळेला सायन्समधला एक मूलभूत सिद्धांत घर्षण किंवा ज्याला इंग्रजीमध्ये फ्रिक्शन असं म्हणतात तो वापरून आपण उष्णता निर्माण करतो जेव्हा हो लाकडावर लाकूड घासून लाकडावर लाकूड घासतो दोन्ही लाकडाचा एकमेकाशी संपर्क येणारा संपर्काचा भाग म्हणजे कॉन्टॅक्ट एरिया खूप जास्ती असतो दोन्ही हाताने फ्रिक्शन घर्षण करण्यासाठी जी काही वापरलेली मानवी ऊर्जा आहे तीसुद्धा खूप जास्त आहे आणि तरीसुद्धा वेळ जास्त लागतो आणि अग्नी निर्माण होईलच याची खात्री नाही या उलट काढ्यापिटीमध्ये काडी घासायला लागणारी ऊर्जा खूपच कमी लाकडाच्या आकारमानसुद्धा कमी आणि निर्माण होण्याची खात्री मात्र जास्ती आहे कारण लाकडावर लाकूड घासून अग्नी निर्माण करतो तो एक शास्त्रीय प्रयोग आहे आणि काड्या पेटीमधनं काडी अग्नी निर्माण करतो त्या काड्या काळ्यापेटीच्या आगकाडीच्या गुलाच्यावरती आकाडीवरती गुलाच्या स्वरूपात आपण छोटे रसायन लावून जे काय बदल करतो ते तंत्रज्ञान आहे शास्त्रीय प्रयोग आणि तंत्रज्ञान या दोन्हीमधला हा फरक आहे पण आता हे सर्व मी जे बोलतोय ते ऐकून अनेकांच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न निर्माण झाला असेल की विवाह विवाह होण्यासाठीच्या उपायांच्या संदर्भातील व्हिडिओमध्ये मी हे काय भलतंच सांगत आहे पण आजचा विषयच असा आहे पारायणाने किंवा पूजेने अनेकदा पटकन फळं मिळत नाही किंवा अनेकांना मिळतच नाही किंवा अनेकांना थोडंसं उशीरं मिळतं पूजा तेच पूजा तीच पारायण तेच दिलेला वेळही तेवढा असं असताना सुद्धा अशी वेगवेगळी वेग फळं काय मिळतात आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग होणार आहे यामुळे विवाहासाठी उपाय करणार असाल किंवा केलेला असेल तर ही व्हिडिओ विवाह इच्छुक मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी जरूर पहावी कारण मुलांच्या विवाहासाठी पालकांनी काय करावे असा जो प्रश्न असतो त्याचं उत्तरसुद्धा वेगळ्या स्वरूपामध्ये मी आज इथंच देणार आहे आजचा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्यवस्थित पहा आवश्यकता लागली तर दोन चार वेळा पहा नमस्कार आपण पाहत आहात प्रकाश हा यूट्यूबवरचा ज्योतिषविषयक चॅनल जे लोक नक्षत्रप्रकाश चॅनलवरती प्रथमच व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मुलांचा विवाह लाभला असेल तर अनेक उपाय याच चॅनलवरती तेवीस व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रसिद्ध केलेले या उपायांचा फायदा घेऊन अनेकांचा विवाह झालेला आहे त्याच्याही तेरा व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेले आहेत विवाह गुणमेलन छडाष्टक एकनाथ दोष यासारख्या संदर्भामध्ये तेरा व्हिडिओ मी प्रसिद्ध केलेले आहे याशिवाय मुलांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी उपाय धनप्राप्तीसाठी उपाय कर्जमुक्तीसाठी उपाय यशप्राप्तीसाठी उपाय या, या आधीच मी सांगितलेले आहे मेडिकल ॲस्ट्रोलॉजी या संदर्भामध्ये मी तेरा व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहे याची आपण प्लेलिस्ट बनवा म्हणजे जुन्या व्हिडिओ आपल्याला शोधणं सहज होईल आजच्या विषयावरती माहिती घेण्यापूर्वी ज्यांना कोणाला माझा सल्ला हवा आहे त्यांनी ज्याच्यासाठी सल्ला हवा आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख जन्मवेळ एम का पी एम म्हणजे सकाळी का रात्री जन्मस्थान तालुका जिल्हा लिहायला ले विसरू नका तसे तीन प्रश्न खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू, टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा आपल्या व्हॉट्सअपला उत्तर देऊन मी फी कशी पाठवायची ते आपल्याला सांगेन आणि फी आल्यानंतर चोवीस तासाच्या आत मार्गदर्शन व्हॉट्सअपवरती लिहून पाठवेन माझ्या नाविन्यपूर्ण व्हिडिओची सूचना तुम्हाला ताबडतोब मिळण्यासाठी नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा बेलचे बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर जाऊया आजच्या विषयाकडे विवाहासाठी केलेल्या उपायाचे फळ अनेकांना लगेचच मिळते काही जणांना थोडेसे उशिरा मिळते तर असेही लोक सापडतील की ज्यांना अजूनपर्यंत उपाय केल्यानंतर फळ मिळालेले नाही असे जर का लोक व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी आपले काय चुकले हे सुद्धा शोधावे काय चुकू नये हे जसं महत्त्वाचं आहे म्हणजे उपाय करण्याच्या आधी तसं विवाह उपाय करून समजा विवाह झाला विवाहाचं फळ मिळालं नसेल तर काय चुकलं हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे ज्योतिषशास्त्र जाणते असे अनेक ज्येष्ठ ज्योतिषी भारतात महाराष्ट्रात पुण्यातसुद्धा आहेत जे कुणी त्यातले अनेक जण कुणी उपाय किंवा रेमेडी सांगत नाहीत तुम्हाला अपेक्षित गोष्ट घडेल का नाही एवढंच सांगतात आणि घडणार असेल तर ती कधी घडेल एवढं सांगतात परंतु मानवी मनाचे याचे पण समाधान होत नाही विवाह होण्यासाठी ग्रहस्थिती चांगले नाही असं सांगून कुणाचं समाधान होत नाही मग आम्हाला जरा काहीतरी त्याच्यावरती उपाय सांगा ना असं लोक मागणी करतात आणि मी शक्यतो बिनखर्चाचा किंवा अल्प खर्चाचा खर्चा उपाय खात्रीशीर उपाय माझ्या गुरुच्या कृपेने वेगळं वे सांगत असतो शिकलेल्या मुलांना हमखास प्रश्न पडतो की उपाय केल्याने नेमके काय घडते हो खूप जुना म्हणजे साधारणपणे अडीच हजार वर्षापूर्वी पतंजली महामुनी होऊन गेले यांनी एक ग्रंथ लिहिला आहे त्याचं नाव आहे योगसूत्र या योगसूत्र ग्रंथामध्ये तप नावाचा एक शब्द येतो तप करणं म्हणजे शारीरिक कष्ट घेऊन विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन केलेली साधनं असे तप पुराणामध्ये ध्रुवाने आढळपद निर्माण करण्यासाठी केलेले होते हे आपण ऐकलं आहे वाल्मिकीने के पापक्षालनासाठी केले हे पण आपण ऐकलं आहे मार्कंडेय ऋषीने आयुष्य वाढवण्यासाठी केलेले आहे हे फार थोड्या या लोकांना माहीत असेल पार्वतीने शंकराशी विवाह व्हावा म्हणून तप केलेलं आहे हे सुद्धा अनेकांनी ऐकलं असेल तप केल्याने कर्माचे फळ मिळण्यासाठीचा अवरोध म्हणजे विरोध नाहीसा होतो किंवा विलंब नाहीसा होतो याला हिंदू तत्त्वज्ञानामध्ये मान्यता आहे जो जे उपाय पूर्वजांनी सांगितले आहेत जुन्या ग्रंथात सांगितले आहेत ज्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे असे उपाय केले तर लवकर फळ मिळते कारण या उपायासोबत ते उपाय करायचे तंत्रही विकसित झालेले आहे आणि म्हणून हे तंत्र आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले मी सायन्सचा प्रयोग आणि टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान यात काही फरक नाही हे आपल्याला आता सांगतो तपाचे फळं कमीत कमी त्रासात कमीत कमी वेळात मिळण्यासाठी ज्या देवतेची आपण आराधना करता आहात त्या देवतेवरती मुळात विश्वास पाहिजे हे पहिलं सूत्र आहे अनेक जण मला आमच्या घरी गणपती ही देवता धार्जिणी नाही असं सांगतात आणि ते सा पण हे असे जे कोणी लोक सांगतात ते बरोबर नाही कारण गणपती पूजनाने ते म्हणतात तशी त्यांच्या घरामध्ये विघ्न येतात हे कसं होईल गणपती तर विघ्नहर्ता म्हणून विघ्नांचा नाश करणारी देवता आहे आपले काहीतरी चुकते आहे असं शोध अशा देवता धार्जिणी नाही म्हणणाऱ्या लोकांनी घेण्याची आवश्यकता आहे साधी सत्यनारायणाची पूजा करताना घरातल्या देवतांची पूजा करा कुलदेवताला विडा ठेवा हे थे सांगण्याचे कारण आहे मोठ्या धार्मिक कृत्यापूर्वी घरच्या देवतांचे मोठ्या माणसांचे आशीर्वाद अत्यंत आवश्यक आहे इतकंच काय पितरांचेसुद्धा आशीर्वाद मोठ्या धार्मिक कृत्याच्या पूर्वी मिळावे यासाठी नांदी श्राद्ध नावाचं एक छोटंसं श्राद्धसुद्धा वास्तुशांती किंवा हा मोठे हवन असतात जननशांती या विधीच्या पूर्वी केलं जातं अथर्व शीर्ष म्हणत चार पाच तास एका जागी बसून आपण जे तप करतो आणि अभिषेक करतो त्या देवतेवरती म्हणजे गणपतीवरती या देवतेवरती विश्वास असणं हा भागसुद्धा महत्त्वाचा हो आहे ज्या विवाह इच्छुक मुलांनी किंवा मुलींनी देवाला कधी आजपर्यंत हात जोडलेले नाही अंधश्रद्धा म्हणून देवाकडे पाठ फिरवलेले आहे अशा लोकांना आज गरज लागली म्हणून देवतेवरती विश्वास ठेवणं कठीण जातं आणि देवतेवरती विश्वास नसेल तर एकाग्रता होत नाही कोणत्याही पूजेमध्ये प्राणायामे विनियोगा हो असा पूजा सांगणारे गुरुजी प्राणायाम करा म्हणत मंत्र सांगतात आपल्याला साधा अनुलोम विलोम प्राणायाम येत नसतो आणि गुरुजी सांगतात प्राणायाम करा आणि ते नाकाला हात लावतात म्हणून आपण पण आपल्या नाकाला हात लावतो आणि प्राणायाम प्राणायाम का पूजेच्या सुरुवातीला प्राणायाम केल्याने मनातले इतर विचार बाजूला जाऊन एकाग्रता साधली जाते हीच एकाग्रता देवावर विश्वास असेल तर आणखीन मोठ्या प्रमाणावरती साधली जात असते देवावर विश्वास नसेल तर एकाग्रता आपण करतोय त्याच्यावर त्या कर्मावरतीच विश्वास नसेल तर एकाग्रता कुठून येईल त्याच्यावर संकल्पाचे महत्त्व या विषयावरती मी स्वतंत्र व्हिडिओ केले हा पुढचा मुद्दा आहे ही व्हिडिओ मी आधीच तयार केलेली आहे त्याची लिंक आपल्याला या ठिकाणी देतो किंवा व्हिडिओच्या खालीसुद्धा देतो संकल्पाशिवाय केलेले कोणतेच धार्मिक कृत्य फळ देत नाही असं अजिबात नाही परंतु फळ आपल्याला लगेचच हवे असेल तर तसा संकल्प करायला हवा आम्हाला संस्कृती येत नाही मग संकल्प केला नाही असे सांगणारे विवाह इच्छुक मुले आणि त्यांचे पालक रुक्मिणी स्वयंवराच्या पारणाच्या पहिल्या दिवशी संकल्प सांगणाऱ्या गुरुजींना बोलवा हे शास्त्र असं सांगतं उत्तरार्धमध्ये लिहिलेलं जे आहे ते सोयीस्कर विसरतात आणि मग फळ कसे मिळणार रुक्मिणी स्वयंवराची पोथी अठरा द्यायची आहे त्याच्या ऑडिओ मी यूट्यूबवरती प्रसिद्ध केलेले आहेत त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे काही लोक अशी पी पोथी विकत घेतात ज्याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात म्हणजे सातवा अध्याय ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी असत नाही मग संपुटयुक्त पाराणाचे फळ कसे मिळणार श्री गजानन विजय ग्रंथ पोथीचं सुद्धा असंच आहे ही पोथी शेगाव संस्थांनी प्रकाशित केलेली आहे आणि शेगावच्या संदर्भातील जी जी मंदिरं गजानन महाराजांची मंदिरं महाराष्ट्रात आहेत त्या प्रत्येक मंदिरामध्ये ही पोथी मिळते आता ती सोडून दुसरी कुठली तरी पोथी घेतात किंवा शरी गजानन स्तोत्र वाचू का असंही विचारतात म्हणजे मी सांगितलेलं असतं संपुटयुक्त गजानन एकोणीस अध्याचं संपुटयुक्त करून पोथी वाचा आणि ते म्हणतात की मी स्तोत्र वाचलं तर चालेल का असं विचारणं बरोबर नाही असं करतही असेल म्हणजे मी जे कोणी विचारतात त्यांना सांगतो की चुकीचं चाललं आहे म्हणून परंतु काही लोक न विचारता यांनी केलं पण असेल पोथी मिळायला जरा कष्ट पडतील पण ते कष्ट घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं हीच गोष्ट पाराणे संपल्यानंतर करायच्या उद्यापनाची किंवा पारणं ज्याला म्हणतात त्याच्यासाठीच संदर्भातली आहे उद्यापन करण्यासाठी वेळ नाही योग्य माणूस मिळाला नाही म्हणून उपायाच्या विधीत सांगितल्याप्रमाणे उद्यापन करत नाही आणि फळ मिळाले नाही अशी तक्रार करतात हे सुद्धा बरोबर नाही उपाय हा विधिविधानाप्रमाणे तंतोतंत व्हायला हवा रुक्मिणी स्वयंवर किंवा श्री गजानन विजय संपुटयुक्त पारायण सकाळीच व्हायला हवे कारण सकाळी आंघोळीनंतर एकाग्रता चांगली असते सकाळची वेळ मिळत नाही ही सबब सांगण्यापेक्षा सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे लाखो इंग्रजी कॉपीज विकत गेलेले मॅनेजमेंट बुक इंग्रजीत तरी वाचा नाही तर मराठीत तरी वाचा असं मी शहरातल्या जास्त शिकलेल्या विवाह इच्छुक मुला मुलींना सांगू इच्छितो यामुळे तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कसे करायचे हे लवकर समजेल खेड्यातल्या मुलांच्या बाबतीत मला अशा तक्रारी ऐकायला मिळत नाहीत खेड्यातले लोक पारणाच्या काळामध्ये कलश ठेऊ का उपास करू का असं उलटं आणखीन विचारतात थोडक्यात विधिविधानामध्ये सांगितलं त्याच्या पुढे जाऊन काहीतरी जास्त करण्याची त्यांची तयारी व इच्छा मला दिसते आणि मला असं वाटतं की त्यांना फळ लवकर मिळत असेल व्रताच्या काळात कलश स्थापना केल्यामुळे फळ लवकर मिळते ही विदर्भात किंवा मराठवाड्यात श्रद्धा आहे आणि ती अतिशय रास्त आहे अशा लोकांनी किंवा आता ही जी व्हिडिओ ऐकते त्या सर्वांनी कलुश कलश जरूर स्थापन करावा उपास मी सांगितलेला नाही सांगतही नाही परंतु पाराणाच्या काळामध्ये शाकाहार आवश्यक का आहे असं लोक वि आहे का असं लोक विचारतात आणि मी हो म्हणून सांगतो कारण जसं अन्न आणि तसं मन बनतं आणि मनाचा आणि मनाच्या एकाग्रतेचा खूप जवळचा संबंध आहे संध्याकाळी टी व्ही पाह टी व्ही सिरियल सुरू असताना त्याचे आवाज कानावरती पडत असताना किंवा दिवसभराच्या श्रमाने मन एकाग्र नसताना दिवसभरात घडलेल्या घटनांमुळे विचार भरकटलेले असताना केलेली पारायणे अभिषेक पूजा फलदायी होईलच असं सांगता येत नाही तसेच पाराड्याच्या काळात खंडसुद्धा पडू देऊ नये हे मी वारंवार सांगतो विधिविधानामध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय करावा शॉर्टकट घेऊ नये शॉर्टकट घेण्याची प्र वृत्ती मला अनेक पालकांच्यामध्ये दिसते पालकच जर का शॉर्टकट घेण्यासाठी प्रवृत्त होत असतील तर विवाह इच्छुक मुलांचे काय ते ते तरुण आहेत पालकांनी प्रत्येक उपायाचे विधिविधान नीट समजून घ्यावे घरातील इच्छुक विवाह इच्छुक मुलांना हे उपाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे म्हणून मदत करावी असे केले तरच फळ मिळेल शेवटी आकाडी काड्यापेटीवर घासलीच नाही नुसती आकाडी असून उपयोग नाही ती घासायला पाहिजे त्याप्रमाणे विवाह वेळेवर व्हावा म्हणून वधूवर फळ मिळण्यासाठी पोथी नुसती घरात आणून उपयोग नाही ती वाचायला हवी त्याचं पारायण विधिविधानुसार करायला हवं ज्यांना लाकडावर लाकूड घासूनच निर्माण करायचं आहे म्हणजे कोणत्याही उपाशी उपायाशिवाय ज्यांना फळ हवं आहे त्यांच्यासाठी अनेक लाकडं आहेत त्यांनी घासत बसावीत हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया आणखीन एका व्हिडिओसह लवकरच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे त्याचं नाव त्याची जन्मतारीख त्याची जन्मवेळ एम पी एम आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन टू टू वन सेवन सिक्सवरती पाठवा फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन फी आल्यानंतर आपल्याला चोवीस तासात मार्गदर्शन करेन धन्यवाद